मॅच लावते सुरुवात पहिलाच बॉल विश्वजीत ठाकूर बॅट फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांच्या बॅटमधून पहिलाच बॉल सीमारेषा पार पहिल्याच बॉलला मात्र चार धाबांमध्ये पाहायला मिळत आहेत क्रिकेटचा अद्भुत खेळ आहे तो आज आपण नगरीमध्ये पाहतोय दोन आयकॉन आणि त्याला नऊ स्थानिक खेळाडूंची सात अशा प्रकारचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे लीग पद्धतीच्या मॅचेस आपण पाहतोय दिवस रात्र पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय यावेळेला खुलवाडप्याचा चेंडू त्यालाही मात्र खूप चांगल्या पद्धतीने टोलावलंय सीमारेषच्या दिशेने बॉल मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या एका बाजूला जर पाहिलं तर संघ आपल्याला नंदू लिहून पाहायला मिळतोय दुसऱ्या बाजूला जय मल्हार संघ पाहायला मिळतोय विवेक गायकवाड ॲज अ आयकॉन मात्र हा खेळाडू खेळताना पाहायला मिळतोय बदलापूर परिसरातील आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर मॅन फ्रॉम दिकोडे उरन रायगड मिस्टर जे पी एल विश्वजित ठाकूर यांना मात्र आपण पाहतोय फलंदाजी करण्यासाठी सुरुवात तर चांगली झाली आहे विश्वजित ठाकूर आणि यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये योगेश गाभरी यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय अनुभवी खेळाडू आहेत विश्वजित यांच्यासाठी थोडासा कमी गतीने टाकला चेंडू जरूर होता शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने जातोय बॉल थोडासा बाजूला गेला दुसरा धावाचा प्रयत्न केला गेला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली गेली धावसंख्या दाव दोनने पुढे गेली गेलीय धावसंख्या जाऊन पोहोचते ती आठ आठ धावा धाव फलकावर पाहायला मिळते प्रयत्न करतायत मात्र या ठिकाणी विवेक गायकवाड त्यांना रोखण्याचा विश्वजित पाहुयात कशा प्रकारची कामगिरी एक अष्टपैलू खेळाडू म्हणून संपूर्ण भारतभर आणि संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतामध्ये या वलयांकित खेळाडूने आपल्या नक्कीच खेळाच्या द्वारे आपल्या गावाचा नावाचा प्रभाव निर्माण केलाय विश्वजित ठाकूर मोठ्या वा विवेक गायकवाड हळूवार पद्धतीने जर पाहिलं तर चेंडूवर पोटं फिरवली आणि बॉल त्यांची ग्रीप जर पाहिलं तर एक वेगळ्या पद्धतीची गोलंदाजी ते करताना पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच की काय या ठिकाणी ॲज अ आयकॉन म्हणून त्यांना बोलवलं जात आहे आज ज्या वेळेला एखाद्या खेळाडूला ओहो या ठिकाणी बॉल जाईल सीमारेष्ठीच्या पलीकडे चार धावा आता इकडे आयकॉन म्हणून खेळणं पाहात चांगला चेंडू होता टपा पडल्यानंतर बॉलने अँगलही बनवला होता परंतु जसा अँगल बदलला तसा विश्वजितने देखील आपला पवित्र बदलला बॉलला केवळ दिशा दिली चार धावा अर्जित केल्या गेल्या धावसंख्या पोचली बारा धावांवर माथेरानमध्ये आयकॉन म्हणून खेळायला मिळणं प्रत्येकाचं म्हणजे एक प्रत्येकाचं स्वप्न असतं आम्हाला माथेरानं आयकॉन म्हणून बोला बोलवावं चांगलं क्रिकेट जो खेळतो व्यावसायिक क्रिकेट जो खेळतो त्याला ॲज अ आयकॉन म्हणून या ठिकाणी किंबहुना ज्या व्यावसायिक क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या गावासाठीच्या क्रिकेटमध्ये छाप सोडणाऱ्या खेळाडूंना ही स्पर्धा खेळायला मिळते माथेरानमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळायला मिळतं यावेळेला चांगला चेंडू याला मात्र मनगडाच्या साह्याने ऑन साईडला ढकललं एक रन तिकडे घेतली गेली आणि धावसंख्या तेरा धाबा धावफलकावर पाहायला मिळत आहेत तेरा धाबा धाव फलकावर षटक क्रमांक पहिलं संपलाय कुणालजी माथऱ्यांमध्ये आयकॉन खेळण्याचं माझं स्वप्न थोड्यासाठी पूर्ण होतं होता, होता राहिलं एक डे स्पर्धा होती प्रसादबाई आणि त्या डे स्पर्धेमध्ये आयकॉन उशिरा आला आणि उशिरा आला आणि पोचलाच नव्हता हो तोपर्यंत अनिल भाईंनी विनंती केली आणि आमचे राजू काटू आहे तिकडे त्यांनी विनंती केली मी खेळाडू म्हणून मैदानात गेलो सुद्धा होतो टी शर्टही परिधान केलं गोलंदाजी सुरू करणार तेवढ्यात खेळाडू आला आणि मी पुन्हा बाहेर आलो ही एक आठवण आहे सुप्रीमो चषक खेळायला मिळाली परंतु माथेरान चषक खेळता खेळता राहिलो म्हणजे डे स्पर्धा माथेरानची नक्कीच नक्कीच ज्योतिबा शिंदे साहेबांनी या खऱ्या अर्थाने माथेरानच्या मातीमध्ये क्रिकेट रुजवण्यामध्ये ज्यांचा मोठा मोलाचा वाटा आहे त्यांनी रुजवलं आणि तुम्ही फुलवलं यावेळेला वैश्वजीत यांच एक चांगला फटका येताना पहिला मिळतोय एक धाव घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार आहे कारण बॉल थोडासा बाजूला गेला होता आणि धावसंख्या दोन्ही पुढे जात असताना आपल्याला पाहिला मिळते षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी मार्गस्थ होतं आहे करण धुळे आज गोलंदाजीत चांगली छाप सोडली करण धुळे यांनी पहिल्या मॅचमध्ये जर पाहिलं तर चांगली धावसंख्या झालेली असताना केवळ एक धावेचं त्यांनी एक किंवा दोन धावेचं षटक टाकलं होतं तेच करण करंडधुळे आपल्याला पाहायला मिळतं धावसंख्या पंधरा पुढे सरसावला एक चांगला फटका पाहायला मिळाला परंतु क्षेत्रक्षक आहेत तिकडे म्हणजे हात खुलू देत नाही आहेत प्रयत्न तर विश्वजित जग खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर करण धुळे यांनी चांगली गोलंदाजी या मॅचमध्ये देखील करताना पाहायला मिळत आहेत धावसंख्या सोळावर जाताना पाहायला मिळते चार षटकांच्या या मॅचमध्ये पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल किती धावांचं आव्हान उभं राहील क्रिकेटच्या खेळाचं सौंदर्य ओव्हर कमी झालं तरी कमी होत नाही यावेळेला yeah गती कमी बॅकफुटला जाऊन ढकलायचा प्रयत्न जरूर होता थोडासा बॉलनं वळण घेतलं हेलकावा घेतला आणि गेले या स्टीरक्षकाच्या दिशेने आणखीन एक चांगला चेंडू धुळे या ठिकाणी पेश करताना पाहायला मिळत आहेत पाच दिवसांचं क्रिकेट पाहिलं तरी आनंद मिळतो yeah एक दिवसाचा क्रिकेट पाहिलं तरी आनंद मिळतो वीस षटकांचं क्रिकेट पाहिलं तरी आनंद मिळतो आणि आपलं चार षटकांचं क्रिकेट पाहिलं तरी आनंद मिळतो वा यावेळेला एक वेगळा चेंडू टाकण्याचा प्रयत्न टपा पडला बॉलला मात्र फिरवलं आतमध्ये आणला आणि मात्र निर्धाव चेंडूचे सांगता होताना पाहिला मिळत आहेत ज्याला आपण डावखरी आताच्या गोलंदाजाचा रॉग वन किंवा चायना म्हण देखील आपण म्हणतो त्या पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहिला मिळाला षटक क्रमांक दुसरा मार्ग असत आहे चांगली गोलंदाजी करतायत करण दोळे यावेळेला वेग यावेळेला चेंडू बाहेर काढला अगदी फलंदाजाची टेस्ट घेत आहेत करंदुळे कधी बॉल आतमध्ये कधी बॉल बाहेर कधी वेगात कमी कधी कमी वेगात कधी फुलर लेन कधी लेंथ अशा पद्धतीची गोलंदाजी करतायत करंडुळे वा जुवेली गावचा सितारा म्हणून त्यांची ओळख आहे आणि धावसंख्या जर पाहिली तर सोळावर वर आहे दुसऱ्या षटकात कमबॅक केलंय त्यांनी बॅक टू बॅक तीन चेंडू निर्धाव टाकलेत विजय यांच्यासाठी यावेळेला मात्र आता ब्लॉकमध्ये चेंडू टाकला गेला धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आहे एक धाव तर घेतली गेली दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न तिकडे केला गेला आणि थोडासा बॉल बाजूला गेला आणि दोन धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि आता स्ट्राईक विश्वजित घेण्याचा प्रयत्न करतील परंतु करण धुळे यांचं चा षटक चांगलं राहिलं जरी विकेट नसेल आल्या केवळ पाच धावा करण धुळे यांनी खर्च केल्या दोन षटकांचा खेळ संपला धावसंख्या झाली बिनबाद अठरा धावा धावफलकावर आपल्या पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे जय मल्हार संघाच्या नंदू इलेव्हनच्या विरुद्ध क्रिकेटचा खेळ अनिल गायकवाड सर दिवसा आनंद देतो रात्रीचा आनंद देतो उन्हाळ्यात आनंद देतो पावसाळ्यात आनंद देतो हिवाळ्यात आनंद देतो संध्याकाळी आनंद देतो किंबहुना आता जसं आपण पाहतोय ना पहाटेही आनंद देतो तसा पहाटेच्या क्रिकेटचा आनंद आपण घेतोय बरोबर ना पण ती सर आपण सिटीमध्ये असतो चंदू सर काय म्हटलं असतं आता थोड्या वेळात भैया येणार आणि दूध नक्कीच आपल्याला देणार इकडे ते नाहीये इथे नाही आपल्याला घोडा येणार आणि नाही आपल्याला गाडी येणार या पेला जर पाहिलं तर एक वेगळा स्टोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पहिला मी आला बॉल जर पाहिलं तर थोडासा बाहेर होता त्याला रीच करण्याचा प्रयत्न आणि विश्वजीत स्ट्राईक यासाठी घेतली आहे आलाय एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून चौका आमच्या सर्व पंचांच्या पॅनलचं कौतुक करावं लागेल अगदी सोपं नाहीये काल संध्याकाळच्या सत्रात दुपारच्या सत्रात मात्र मॅचेसला सुरुवात झाली आहे आतापर्यंत कामगिरी करतात यावेळेला विश्वजीत ठाकूर यांचा हवाई हल्ला हवाई सफर येतोय सिक्सर सिक्सरच्या बॉलवर सिक्सर हा यानंतर कॅप दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी व्हा इनिंग मध्ये टॉस होणार आहे कदाचित आजच्या रात्री शेवटची मॅच सर काय म्हणतात बॉल

दहा चेंडूमध्ये सव्वीस धावांवर बॅटिंग करतायत विश्वजित ठाकूर दुसरं षटक चांगलं राहिलं परंतु किरण आखाडे यांच्या चेंडूवर आक्रमण करतायत यावेळेला विश्वजित समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता टायमिंग नाही करू शकले एक रन तिकडे घेतला गेला दुसऱ्या दावेसाठीचा कॉल दिला गेलाय इकडे मात्र चतुराई दाखवली पाहूया काय होईल विश्वजीत यांचा पुन्हा एकदा स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर वाद होत आहेत खेळाडू टीम मुकद्दर अँड टीम विक्रांत विक्रांत रॉयल टीम मुकद्दर कॅप्टन प्लीज जरा दोन्ही संघ नायक प्रक्रिया आपल्याला पार पाडायची कृपया टॉप बॉक्स सेंटकडे आपण प्रयाण करावं मुकद्दर आणि विक्रांत रॉयल आणखी दोन बलाढे संघांमधील लढत शेवटची लढत देखील तेवढीच संघांमध्ये पाहायला मिळते एकोणतीस धावा धाव फलकावर झाले आहेत एक विकेट माघारी परतलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये आता दोन्ही आयकॉन आहेत अंकुर सिंग आलेले आहेत जे जबरदस्त गोलंदाज म्हणून ओळखले जातात परंतु फलंदाजी तेवढ्याच चाकतीची करताना पाहायला मिळतात धावसंख्या संख्या एकोणतीस विश्वजित खेळतात अकरा चेंडूमध्ये सत्तावीसवर वर सर काय मागितलंय रि नॉट अलाउड एनी टाईम ओनली अंपायर कॅन टेक दे रिव्यू इफ दे हॅव सम डाऊट इन देअर माइंड अंकुर सिंग मैदानात आलेत देखील आणि बराच काळ घालवलंय देखील त्यांनी मैदानाच्या आतमध्ये चला यानंतर एक मॅच असणार आहे Ah a review kasla review run out review okay run out study बघितलं धन्यवाद चला तोरा करा ओहो, हो नऊ आणि चार धावा so it is dawa loss is on

हो हो यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा चेंडू किर आणि यांचा एसी रक्षकांच्या दिशेने जाईल निर्धाव येईल जय मल्हार विरुद्ध जर पाहिलं तर मॅच नंदू इलेव्हन ची आपण पाहतोय व्हाईट बॉल अडतीस धावा धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिला डाव सुरू आहे दोन आयकॉर मैदानाच्या आतमध्ये पहिला पाहायला आहे ट्रायकोर आता अंकुर येतील आणि अंकुल यांनी जर पाहिलं तरी अवेला थोडेसे शफल झाले बॉलला स्क्वेअर लेग लेगच्या दिशेने पाठवलं सीमारेश पलीकडे चौकार बेचाळीस वर पोहोचली धावसंख्या तीन षटकांचा खेळ संपलाय पहिला डाव मात्र या ठिकाणी सुरू आहे पाहूया किती धावा बनवल्या जातील एक षटक अजून एक बाकी आहे नंदू इलेव्हन पैचाळीस विकेट येते टप्प्याचा चेंडू होता कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु बाद होत आहेत या ठिकाणी फलंदाज विश्वजित चौतीस धावांची एक खेळी करून माघारी परत आहेत प्लीज बॅट्समेंड जरा वेगात जावं चला यानंतर आपल्याला मॅच खेळवायची त्वरा करा दोन्ही संघांना विनंती असेल नवीन बॅटर मैदानात येत आहेत गजानन मैदानाच्या आतमध्ये देताना पहिला मिळत आहेत पव्या गजानन कशा प्रकारची कामगिरी करतील शेवटच्या या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विकेट आली आहे तो आत्मविश्वास रवी यांचा वाढलेला आपल्याला पाहिला, पाहिला मिळेल पाहूया रवी रवी कोकरे यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय बॉलिंग ऍक्शन जर पाहिलं तर थोडीशी वेगळी आहे आगळी वेगळी बॉलिंग ऍक्शन आहे परंतु यश मात्र त्यांनी मिळवलेलं आहे गजानन यावेळेला देखील थोडासा कमी गतीने येणारा चेंडू होता मोठा फटका नाही खेळू शकले परंतु एक धाव तिकडे घेतली जाते आणि अंकुर सिंग मात्र स्वतःकडे स्ट्राईक श्ट्रा, ठेवण्याचा प्रयत्न करतील अशा प्रकारची बॉलिंग ऍक्शन देखील फलंदाजाला थोडस प्रभावित करत असते बेचाळीस धावा धाव फलकावर शेवटचे षटक मार्ग असत त्रेचाळीस माफ करा माथेरान चषकाचे भव्य दिव्य आयोजन आज पहिली रात्र या क्रीडा स्पर्धेची चला त्वरा करा यानंतर मॅच खेळवायची आहे हो हो हा रवी गो, नामक गोलंदाज प्रभावित करतोय अंकुर यांचा रिवजचा प्रयत्न परंतु ऍक्शन ऑड आहे आणि त्याचबरोबर बॉलला थोडस वळवलेलं देखील आहे त्यांनी बॉल रिलीज करण्याची त्यांची थोडीशी एक वेगळी पद्धत आहे अँगल बनवत बॉल आतमध्ये आला निर्धाव चेंडूचे सांगता होते शेवटच्या षटकात प्रभावित करतायत रवी रवी कोकरे समोर जर पाहिलं तर या वेळेला देखील विकेट करण्याचा प्रयत्न फटका फसलाय बॉल हवेत हो हो आणि त्या ठिकाणी आणखीन एक विकेट या ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहेत आयकॉन बाद होत आहेत या षटकात जर पाहिल्या चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली दोन्ही आयकॉनला रवी कोकरे यांनी त्या षटकामध्ये माघारी पाठवलंय वा रवी नवीन बॅटर थोडस लवकर यायचंय करण धुळे यांनी पकडला जेल जरा धावतच जा वाटलास मग आरामात परत या नीती नेत आहेत नवीन बॅटर परंतु सध्याच्याकडला रवी खूप काम चांगली कामगिरी करताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत चार षटकांची लढत आहे रवीची बॉलिंग ऍक्शन जर पाहिलं तर वेगळी आहे परंतु प्रभावित करतायत पिचिंग चांगली आहे रवी कोकरे दोन्ही आयकॉनना एकाच कारण हे सगळे क्षण असतात खेळाडूच्या स्थानिक खेळाडूंच्या आयुष्यावर लक्षात राहण्यासारखे असतील ते आयुष्यात केव्हाही हे स्मरणात ठेवतील की मी आयुष्यात विश्वजित ठाकूर आणि अंकुर सिंग या दोन्ही आयकॉनचे एक विकेट एकाच ओव्हरमध्ये घेतली आहे ओहो हो याही वेळेला तेच पाहिला मी बॉल मात्र यावेळेला सीमारेशच्या पलीकडे जाईल निर्धाव चेंडू या षटकाचे नायक राहिलेत आतापर्यंत रवी केवळ एक धाव रवी कोकरे यांनी या षटकात दिली हा तर क्रिकेटचा खेळ आहे शेवटच्या अंकुर सिंग यांनी देखील महत्वाच्या मॅच मध्ये केवळ एक रन दिली होती शेवटच्या ओव्हरमध्ये हो हो पुन्हा एकदा गर्र गर्र चेंडू वळवत आहेत ऍक्शन थोडीशी वेगळी आहे आणि न समजणारी शेवटच्या ओव्हरमध्ये दोन्ही आयकॉनला बाद करत असताना केवळ एक धाव खर्च केलेले आहे नाव आहे रवी कोकरे टीम आहे जय मल्हार नंदू इलेव्हनच्या विरुद्ध परंतु चार ओव्हर मध्ये बनवायचे आहेत धावा चव्वेचाळीस पाहुया या चव्वेचाळीस धावा कशा बनवल्या अकराच्या सरसऱ्याने बनवावे लागतील अंकुर सिंग विश्वजित हे दोन गोलंदाज आपल्या या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील परंतु पाहूया आज विवेक गायकवाड आणि त्याचबरोबर करण धुळे यांना काहीतरी करावं लागेल आणि बाकीच्याच खेळाडूंनाही त्यांची साथ द्यावी लागेल चार षटक दावा करायचा आहेत चव्वेचाळीस विश्वजित गोलंदाजीसाठी चला बॅटर कोणताही विलंब करू नका चला लवकर यानंतर एक मॅच खेळवायची आहे बॅटर मैदानात या बॅटर कृपया मैदानाच्या आतमध्ये यानंतर आणखी एक मॅच खेळवायची आपल्याला करंडुळे आणि या महेश।, महेश गोरे महेश गोरे करण धुळे ही जोडी विशेष म्हणजे आपले समीरजींचं कौतुक आपल्याला करावंच लागेल आणि उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांना विनंती असेल समीरजींनी अगदी पहिल्या मॅच पासून हे काम करतायत तर समीरजींच्या या कामासाठी टाळ्या होऊन जाऊ द्या समीरजी प्रत्येक इनिंग मध्ये खेळाडूंना आतमध्ये घेऊन आणि अशा पद्धतीने खेळाडूंना भगवा ध्वज हातात घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये जाणारे हे समीरजी नेहमीच वर्षभर लक्षात राहतात खरंच हा उपस्थित दर्शकांकडून ज्या कमी टाळ्या पडल्या त्याबद्दल धन्यवाद आणि एक समीरजींच्या या कामगिरीसाठी एक पारितोषिक आलंय एक हजार रुपयाचं निनाबी नाव ना सांगितलं गेलेलं नाहीये आणि एक हजार रुपयाचा पुरस्कार समीरजींसाठी आलेला आहे क्या बात आहे समीरजी आपल्या पुरस्काराचा स्वीकार आपण करायचा आहे आपल्या कार्याला नक्कीच कार्याचं विशेष कौतुक जाऊ दे टाळ्या दुसऱ्या डावाला सुरुवात होताना आता या ठिकाणी पाहायला मिळते करण धुळे आणि जोडीला जर पाहिलं तर मैदानात मंगेश गोरे पोहोचलेले आहेत महेश गोरे पोचलेले आहेत पाहुया विश्वजीत ठाकूर यांच्या गोलंदाजीचा सामना करायचा आहे चव्वेचाळीस धावांचा करायचा आहे पाठलाख अकराच्या सरासरीने बनवायचे रन पाहुया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल प्रसादबाई सावंत प्रस्तुत माथेरान चषकाचं हे आयोजन आपण पाहतोय आठव्या पर्वातील कोप बाय दिशा क्लासेस प्रसादबाई सावंत मित्रपरिवार आणि गोल्डन स्टार क्रिकेट संघाची ही स्पर्धा आपण पाहतोय विश्वजित गोलंदाजीसाठी वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिले षटक घेऊन महेश गोरे आणि जोडीला करण धुळे तर पाहूया करान रन करायचं काम करावं लागेल समोर जर पाहिलं तर विश्वजीत आहेत विश्वजीत यांची जीत होईल का करण रन करेल हेच या डावामध्ये आपल्याला पाहायचं आहे रणनीती तर बनवली आहे पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते पहिला बॉल भन्नाट वे, वेग बॉलला मात्र फाईन लेगच्या दिशेने खेळायचं होतं परंतु विश्वजित यांचा वेग मात्र त्या ठिकाणी थांबून गेला करण यांना दोन्ही खेळाडूंनी जर पाहिलं तर सुरुवात आपल्या गावाच्या क्रिकेट पासून आहे आणि आज आयकॉन म्हणून देखील या ठिकाणी करण देखील दाखल होत आहेत तर दुसऱ्या बाजूला विश्वजित पहिल्या चेंडूवर समाधानी असतील थांबवलंय त्यांनी करण यांना परंतु पाहुयात कशा प्रकारची कामगिरी करतील करण या वेळेला मात्र एक वेगवान चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न फटका चांगला परंतु पहा टप्पा पडल्यानंतर जागेवर थांबलाय ज्या फ्लोने बॉल पुढे चालला होता परंतु ज्या ठिकाणी बॉल असं खूप कमी वेळा पाहिलं मी तर चेंडू पुढे जायचं तर चेंडू मागे आलाय पहिला चेंडू निर्धावाला दुसऱ्यावर चांगला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आला त्याच्यावर एक धाव घेतली गेली पीजयासाठी चव्वेचाळीस बनवायच्यात म्हणजे अजूनही त्रेचाळीस धावांची आवश्यकता आणि बावीस चेंडूंचा खेळ बाकी आहे मात्र चषकाचं आपण आयोजन पाहतोय उत्तर रात्री देखील स्पर्धा रंगताना पाहायला मिळते हो हो बन्नाट वेग वाईट बॉल घोषित केला जातोय विश्वजित यांचा हा चेंडू अतिरिक्त उसळी घेऊन गेला आणि त्याचमुळे पंचांनी या ठिकाणी व्हाईट बॉल घोषित केला गेला हे एकीकरण एक महत्वाची आहे विशेष म्हणजे या दोन आयकॉन खेळाडूंच्या ओव्हरमध्ये किती धावा येणार ते देखील तेवढंच महत्वाचं आहे सव्वेचाळीस अकराचा पाठलाग धावसंख्या जर पाहिली तर झाली दोन भान्नाट वेग आणि हाच वेग एसटी रक्षकांच्या दिशेने घेऊन गेला नाव विश्वजित पायऱ्याशी वार्तालाप करणारे चेंडू मात्र या ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होतोय किंचितचा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा आणि निर्धाव देखील जाणारा विश्वजित पहिल्या षटकात थोडस या ठिकाणी जर पाहिलं तर दबाव निर्माण केलाय फलंदाजांवर हो या वेळेला मात्र बाउंस्टर पेश करताना पाहिला मिळाले टप्पा पडतोय आणि या रक्षकांच्या दिशेने पुन्हा एकदा अगदी आता फलंदाजाची टेस्ट घेत आहेत कधी लेंथ वर्क तर कधी अखू टप्प्याचे चेंडू देखील या ठिकाणी टाकताना पाहिला मिळाले आणि एक्स्ट्रा अतिरिक्त उसळी मात्र फलंदाजाला गोंधळात टाकून गेली प्रयत्न झाला परंतु असफल ठरला पुन्हा एकदा विश्वजीत आणि यावेळेला जर पाहिलं तर पुन्हा लेंथवर आले फटका खेळण्याचा प्रयत्न आणि खेळाडू होत आहेत बाद विश्वजित यांना मिळतं यश मंगेश गोरे आता येत आहेत अगोदर महेश गोरे यांना पाहिलं मंगेश गोरे त्यांना पाहिलं मिळतील पाहूया जय मल्हारसाठी कशा प्रकारची कामगिरी करतायत दोन धावा धावफलकावर झाले आहेत अजूनही जर पाहिलं तर, तर त्रेचाळीस धावांची आवश्यकता आहे आणि एकोणीस चेंडूंचा खेळ बाकी आहे उद्या थोडेसे लवकर स्पर्धा सुरू होतील याची देखील आपण नोंद घ्यायची सर्व संघांनी उपस्थित असतील तर यावेळेला मात्र विश्वजितकडून आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळाला पहिलं षडक विश्वजित यांचं बॅटिंगमध्ये चमक दाखवली बॉलिंगमध्ये चमक दाखवली दोन धाबाधाव फलकावर एक विकेट माघारी परतली अठरा चेंडू बाकी आहेत मॅच जिंकण्यासाठी त्रेचाळीस विश्वजीत लक्ष झाला हो टॉस झालाय यानंतरच्या दोन्ही टीमने अगोदर सज्जवा जशी मॅच संपेल आपल्याला लगेच मैदानात जायचंय जाऊयात मॅचच्या दिशेने अजूनही तीन षटकांचा खेळ बाकी आहे अठरा चेंडू बेचाळीस धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आणि आता अंकुर सिंग येताना पाहायला मिळत आहेत भारतात आणि भारताच्या बाहेर देखील ज्यांच्या गोलंदाजीचे चर्चे आपल्याला पाहायला मिळत आहेत अंकुर करंधुळे यांच्यासाठी कमी गतीचा चेंडू अंकुर, चेंडू अंकुर यांचा या ठिकाणी पाहायला मिळाला टप्पा पटल्यानंतर चेंडू वळणारा पाहायला मिळाला अंकुर यांच्याकडे वेरिएशन खूप चांगलं आहे टप्पा खूप चांगला आहे आणि गती देखील कमी जास्त करताना पाहायला मिळतात आणि त्याचमुळे भारतातील नामवंत गोलंदाजांमध्ये त्यांचा समावेश होतो किंवा भारतीय संघाचा कर्णधार ज्यावेळेला भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना झाला शारजामध्ये भारतीय संघाचे कर्णधार होते अंकुर सिंग आणि भारत जिंकला होता या यावेळेला मात्र वेगवान चेंडू पेश करताना पाहायला मिळाले या अगोदर कमी गतीचा आणि आता एक भन्नाट वेगाचा चेंडू हे वेरिएशन मात्र नक्कीच अंकुर यांचं टॅलेंट दाखवून जातं क्लास दाखवून जातो आणि करण धुळेसारख्या फलंदाजाला धडाकेबाज फलंदाजाला मात्र माघारी परतावं लागतंय अली हा गोल्डन स्टार स्वतः आयोजक आहेत त्यामुळे ते सांगणं देखील गरजेचं आहे गोल्डन स्टार स्टार संघाला संधी असू शकते परंतु कधी बंड्या बॉईज आणि शिवशक्ती या मॅचवर ते गणित खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे बंड्या बॉईज संघ जर त्या ठिकाणी जिंकला बरोबर ना तर मात्र गोल्डन स्टार म्हणजे आपला प्रतिस्पर्धी स्पर्धेमध्ये येऊ हो शकतो पाहूया आणि त्याच्यामुळे प्रचंड उत्कंठा असणार आहे इकडे गोलंदाजी चांगली होताना पाहायला मिळते आशेचा किरण आहे आणि आपण आशा अगदी ओपन ओपनर ज्या वेळेला हो हो यावेळेला देखील चेंडू मात्र काही धाव संख्या जर पाहिली तर केवळ तीन धावा आहे या दोन्ही ऐकून खेळाडूंनी खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी केली आहे परंतु प्रयत्न करावे लागतील परिस्थिती काही असू दे तुम्हाला निर्धार करावा लागेल प्रयत्न करावे लागतील मंगेश गोरे पाहूयात प्रयत्न करतील का मात्र बॅकफुटला गेले बॉलला मात्र ढकलला पाऊनच्या दिशेने धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे षटक क्रमांक दोन मात्र इकडे चव्वेचाळीसचा करायचा पाठ लाख धाव संख्या झाली ती म्हणजे तीन दोन षटक दोन विकेट तीन धावा मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं हा चार झाल्या चार झाल्या चार झाल्या चाळीस धाबांची आवश्यकता दोन ओव्हरमध्ये दोन ओवर चाळीस गजानन गोलंदाजीसाठी त्यांना पाहायला मिळतात पाहूया स्ट्राईकवर फलंदाजीसाठी मंगेश गोरे आक्रमण करावी लागतील लक्ष मोठं आहे परंतु अशक्य नाही आहे त्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा गलीच्या दिशेने चेंडू ढकलण्याचा केवळ प्रयत्न राहिला एकाच हवीवर समाधान मानावं लागेल की एकने पुन्हा पुढे जाताना आपला पाहायला मिळेल अकरा चेंडूंचा खेळ बाकी आहे जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ते एकोणचाळीस अकरा चेंडू एकोणचाळीस धावांची आवश्यकता कोणता फलंदाज असेल जो मोठमोठे मौट फटके मारेल आणि ती वेळ आहे मोठमोठे फटके मारण्याची जय मल्हार संघासाठी परंतु यावेळेला देखील जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न बाईच्या स्वरूपातील एक धाव इकडे रनआउट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला तर परंतु रनआउट झाले नाही किंवा केलं नाही यावेळेला मात्र बॅकपुटला जात असताना पॉईंटच्या देशाने एक चांगला फटका या ठिकाणी पेश केलाय ज्या ठिकाणी चौकार येईल चार धावा क्रिकेटचा खेळ आहे प्रयत्न करावे लागतील प्रयत्न करत राहिलं तर तुम्हाला यश मिळू शकतं परंतु प्रयत्नच नाही झाले तरी कसे मिळेल बॅकफूटला गेले आणि आणखीन एक चांगला फटका आतापर्यंत तीन वेळा त्यांनी अशा पद्धतीने केले बॅकपुटला जाऊन गली किंवा पॉईंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि आता त्यांच्यासाठी खास क्षेत्रक्षण देखील सजवलं गेलंय यावेळेला देखील परंतु त्यांनी हे चत्रक्ष चक्रव्यूह भेदण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केलाय कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू खेळला गेला आणि धावसंख्या तीन धावा त्या ठिकाणी मिळाल्या धाव संख्या पुढे जात असताना आपल्या पाहिल्या मिळते तीन धावांनी बारा धावा धाव आहे अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी चेंडू बाकी येते आठ चेंडू बाकी आहेत आणि एकतीस धावांची आवश्यकता या दोन चेंडूवर मोठे फटके अपेक्षित आहेत ओहो या वेळेला धाव घेण्याचा प्रयत्न गायकवाड विवेक गायकवाड वाट पाहतो ते सर्वच विवेक गायकवाड कधी बॅटिंगसाठी येतील क्षेत्रक्षकांनी मात्र थोडासा वेळ केला त्यांना बॅटिंग घ्यायला परंतु शेवटी फलंदाजांनी मनावर घेतलं तेरा धाबा धाव फलकावर आहेत मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता सात चेंडू आणि एकतीस धावांची आवश्यकता विवेक प्रयत्न करावे लागतील छाप सोडावी लागेल परंतु टपा पडल्यानंतर बॉल काहीसा खाली राहतोय या श्री रक्षकांच्या दिशेने जातोय आणि काय गोलंदाजी राहिली तीन षटकांमध्ये तीन षटकं संपलीत धाव संख्या झाली तेरा तीन विकेट माघारी परतलेल्या आहेत आणि आता मात्र शेवटचं षटक बाकी आहे सहा चेंडू एकतीस मंगेश गोरे एका चौकाराच्या मदतीने खेळतायत सहा चेंडू आणि एकतीस धावांची आवश्यकता पाहूया गोलंदाजीसाठी येत आहेत दीपक येत आहेत गोलंदाजीसाठी नंदू इलेव्हन संघासाठी नंदू इलेव्हन म्हणा विक्रांत रॉयल म्हणा मुकद्दर म्हणा बंड्या बॉईज म्हणा गोल्डन स्टार म्हणा ही जी नावं आहेत सातत्याने चांगली कामगिरी म्हणजे इतर संघही तेवढी चांगली कामगिरी करत आहेत बापरूमच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल घोषित केला जातोय सहा जूनही तीस धावांची आवश्यकता सहा चेंडू बाकी आहेत दीपक यावेळेला केवळ बॉल ढकलण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला एक धाव तिकडे घेतले जाते आणि आता मात्र पाच चेंडूंचा खेळ बाकी आहे शेवटच्या आणि धावांची आवश्यकता आहे ती पाच चेंडू आणि एकोणतीस एकोणतीस सर्वच्या सर्व चेंडू पलीकडे सहा धावांसाठी मारावे लागतील जर मॅच जिंकायची असेल तर पाहूया चमत्कार या ठिकाणी काही होईल का विवेक यांना मात्र ती करण्याची संधी आहे पाहूया गोलंदाजीसाठी दीपक जोरे पहिला पहिल्या बॉलवर मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक धाव तिकडे घेतली गेली दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि त्या प्रयत्नात धाबा यावेळेला मात्र पंच आमच्याकडे वळत आहेत बॉल कळवत आहेत टपा पडल्यानंतर अँगल बनवत बॉल चेंडू बाहेर गेला आता विजयाच्या दिशेने मार्गक्रमांत तर या ठिकाणी होताना पाहायला मिळतं नंदू लिवणचं अंकुर सिंग विश्वजीत ठाकूर यांची अप्रतिम गोलंदाजी विश्वजीत ठाकूर यांची जबरदस्त फलंदाजी राहिली आहे उत्तरार्धात जर पाहिलं तर चांगली कामगिरी झाली गोलंदाजंनी मात्र चांगली कामगिरी केली असं वाटत होतं साठेक धावांपर्यंत धावपालक जाईल परंतु त्याला कंट्रोल केलं होतं परंतु दुसऱ्या डावात गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली परंतु इकडे आपली छाप आणि चमक सोडण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत विवेक गायकवाड षटकार समीकरण मात्र बदलताना पाहिलं मिळतं धावसंख्या तेवीस वर आहे अजून मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे ती तीन चेंडू आणि एकवीस धावांची आवश्यकता आयकॉन विवेक गायकवाड टोळा संघ म्हणजे तब्बल बत्तीस आयकॉन यावेळेला जर पाहिलं तर चांगला चेंडू येताना पाहिला मिळतोय आता केवळ औपचारिकता परंतु ॲज अ आयकॉन विवेक गायकवाड इकडे दाखल झाले तर जाता जाता छाप सोडावी लागेल दुसरा मोठा फटका मारून मात्र या ठिकाणी उत्तरार्धात मॅच अगदी जवळपास संपली आहे त्यावेळेला एखादा दुसरा मोठा फटका मारून छाप सोडावी लागेल आमच्या सर्व पंचांच्या पॅनलचं विशेष कौतुक विशेष आभार त्या पद्धतीने ते काम करतायत परंतु हे हो घ्या जाता जाता मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय बॉल सिमरच्या पलीकडे षटकार यावेळेला पुन्हा ओवर फुल टॉस आणि याला देखील सीमार्सच्या पलीकडे वा विवेक गायकवाट मॅचचा रिझल्ट नक्कीच नंदू विवान टीमच्या बाजूने गेलाय थोडासा उशीर तुम्हाला मैदानात येण्यास आणि तोच उशीर आणि का केला गेला होता तेच देखील ते देखील या ठिकाणी मला आता कळतंय कारण खूप चांगली बॅटिंग तुम्हीही केलेली आहे परंतु क्रिकेट रणनीतीचा खेळ आहे जो रणनीती बनवणार तो जिंकणार आणि जिंकण्यासाठी रणनीती बनवावीच लागते आणि मॅचला मात्र या ठिकाणी जिंकलं जात नंदू विलवण संघ जबरदस्त कामगिरी करताना या ठिकाणी पाहिला मिळाला आणि